देशात लोकसभेचा राजकीय आखाडा भरलाय आणि त्याच अनुषंगाने आपण चर्चा करायला आलेलो आहोत खऱ्या खुऱ्या कुस्तीच्या आखाड्यात. इथं बघतोय आपण सगळे कुस्ती पैलवान जे आहेत ते घाम गाळतायत आणि दुसरीकडे घाम गाळतायत राजकीय नेते आपल्या विरोधकाला चितपट करण्यासाठी. आणि याच अनुषंगाने आपण चर्चा करूयात काय सध्या देशात चालू आहे, तुम्हाला काय याची कल्पना आहे का, तुमच्या या राजकीय कुस्तीच्या आखाड्यात राजकीय काही चर्चा चालतीये का? हो, म्हणजे आपले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हणजे आमच्या खेळाडूंसाठी व बाकीच्या म्हणजे आपल्या खेळाडूंसाठी भरपूर चांगली व्यवस्था अशी केली आहे. आणि आमच्या शिक्षणाबाबतीत मी स्वतः लॉ करतो, ह्यांच्यासाठी भरपूर अतिशय चांगली सोय केली आहे. मी म्हणजे येणारे आता निवडणुकीमध्ये भाजपच अशी निवडून येईल हीच माझ्या खरी अपेक्षा आहे. तुला काय वाटतंय कुठला पैलवान चांगला आहे, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का तुला तसं वाटत? तसं तर खेळासाठी पण नरेंद्र मोदीने भरपूर केलंय, देशासाठी पण भरपूर केलंय आणि येणाऱ्या काळात पण भरपूर करणार, त्यामुळे बीजेपीच बेस्ट. राहुल गांधीला ते चितपट कर केलंच पाहिजे, 100% केलंच पाहिजे. आणि नरेंद्र मोदी पैलवान म्हणजे हे पैलवान नाही कुणाला ऐकणार, ते वस्तादच ते वस्ताद आहेत. तुम्हाला काय वाटतं आता राज्यातलं जर बघायला गेलं तर राज्यात सध्या एक वस्ताद आहेत शरद पवार आणि त्यांचे शिष्य म्हणजे पैलवान अजित पवार, या दोघात वस्ताद भारी आहे का पैलवान भारी? वस्ताद भारी. का तुम्हाला वाटते वस्ताद भारी? कारण की ते सगळ्यांच्या वेगळेच आहे, त्यांचं डोकं महाराष्ट्राचं वेगळं डोकं आहे त्यांचं. तुला काय वाटतंय वस्ताद वस्ताद असतो ना शेवटी, जरी किती जरी डाव शिकावं शिष्याला शिकवलं तरी एखादा डाव राखून ठेवलेला असतो. तसंच महाराष्ट्र राजकारणाचं शरद पवारांना विठ्ठल म्हणतात, तसंच बीजेपीचा पण देवेंद्र फडणवीस झाला महाराष्ट्र राजकारणाचा चाणक्य असं म्हणलं जात, त्यामुळे त्यांच्या पण डावपेच बघण्यासारखे असणार. आणि त्यांनी दाखवलेलंच आहे आत्ताच्या इकडे किती डावपेच टाकले, घरं बी फोडली भरपूर जणांची. बारामतीतले वस्ताद आणि पैलवान यांची कुस्ती नुरा वाटतीये का निकाली लागेल, काय वाटते तुम्हाला? निकालीच लागली पाहिजे हीच मोठी अपेक्षा आहे आमच्याकडून. आणि राजकीय क्षेत्रात तर भाजपच चितपट करेल हीच माझी मोठी अपेक्षा आणि अशीच राहणार कायम. पवार विरुद्ध पवार यातली कुस्ती कशी बघताय तुम्ही? पवार विरुद्ध पवार यांची काही कुस्ती सांगता येत नाही, कारण दोघांकडे असे दाव आहेत जे कोणालाही चितपट करू शकतात. मग ह्यांचा काय निकाली काय सांगताही येत नाही आणि नुराही सांगता येत नाही. नुराही सांगता येत नाही आणि निकाली लागल हेही सांगता येत नाही, कारण पवार कुटुंबियांतलं जे राजकारण आहे डावपेच आहेत कळालेलं नाहीये. आता तुम्ही मला सांगा, तुम्ही वस्ताद आहात इथं, आता तुम्ही बघताय बारामतीतले वस्ताद हे शिष्य अजित पवार यांच्यावरती कसे डावपेच करतायत, तर काय हे सगळे वस्ताद असेच असतात का? माझ्या मते सध्या तर लोकसभेचं अजून एक प्रोटोकॉलनुसार एक सुरुवात झालेली आहे. आता बारामती, कारण महाराष्ट्रात जर पॉप्युलर मतदारसंघ आज सर्वांच्या जर जे लक्ष असेल तर ते बारामती मतदारसंघावर, कारण त्या ठिकाणी पूर्वीच्या कॅन्डिडेट सुप्रियाताई सुळे आहेत आणि आता मी माझ्या माहितीनुसार शिष्याच्या कॅन्डिडेट त्या ठिकाणी सुनेत्राताई पवार आहेत, त्याच्यामुळे दोघांचे डावपेच माहीत आहे. कारण दोघांचे शिष्य त्या ठिकाणी शिष्य म्हणूया आपण मतदार हे एकच आहेत. आता ज्यावेळेस ईबी फॉर्म भरतील आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष राजकीय आखाड्याला सुरुवात होईल, कोण कुठल्या गटात, त्यानंतर निवडणुकीत म्हणतात की रात्रीचा खेळ चालेल, ह्या पण काही गोष्टी या ठिकाणी घडणार आहेत. आणि या ठिकाणी मी म्हणेल की वस्ताद हा वस्तादच असतो की ज्यानं महाराष्ट्रात त्यांच्या कारकिर्दीमध्ये वयाच्या 28व्या वर्षापासून त्या वस्तादकीला सुरुवात केलेली आहे आणि हा प्रदीर्घ अनुभव 40 वर्षाचा आहे. आणि तसं बघितलं जर शिष्याचा अनुभव, आय थिंक अजित पवारांचा अनुभव हा त्या मानानं कमी आहे, म्हणूनच पवार साहेबांचे डावपेच त्यांना कळत नाही. हा, मी तेच सांगतोय की कालांत जसं जसं अजून निवडणुकीला रंग भरेल, समजा आता कुस्तीमध्ये सुरुवातीला आपण पट काढतो, 2 पॉईंट घेऊन खाली जातो आणि मग भारंदाज एक एक टेक्निक ऍडव्हान्स करतो, जशी जशी निवडणूकची हे सुरुवात होईल त्यावेळेस वस्ताद हा जो त्याचा एक हुकमी डाव असतो, जसं कुस्तीमध्ये बॅक थ्रो मारला 5 पॉईंट घेतात, तसं एखादा निवडणुकीच्या आदल्या दिवशी काही एक भावनिकता म्हणा किंवा एखादं सोशल मीडियाचा वॉर म्हणा की सिच्युएशननुसार, जसं साताऱ्याचं आपण बघितलं की वस्ताद पावसात भिजला आणि ते शीट आपल्याला लागलेलं आहे. तर पवार साहेब हे वस्ताद आहेत आणि ते कधीही असा डाव टाकतील की ते अजित पवारांना पेलणार नाही असं म्हणणं. आता मला सांगा महाराष्ट्रात
महाविकास आघाडी की महायुती, नेमका महाराष्ट्र केसरी कोण ठरणार? मला तर हीच अपेक्षा आहे की म्हणजे जो श्रेष्ठ आहे, ज्याने समाजासाठी चांगलं काम केलंय, तोच पुढे जावा आणि त्याचीच चांगली निवड होयावी. बरं, आता देशात तुमच्यासाठी हिंद केसरी होते, तर आता देशात नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण हिंद केसरी ठरणार? तो 100% नरेंद्र मोदी. बरं, 100% तर आपण बघतोय या ठिकाणी हा कुस्तीचा आखाडा रंगलेला आहे आणि याच कुस्तीच्या आखाड्यातल्या पैलवानांना सध्या लोकसभेतल्या आखाड्याबद्दल नेमकं काय वाटतं आणि या पैलवानांमध्ये नेमकी काय चर्चा सुरू आहे ते मांडण्याचा प्रयत्न आम्ही या रिपोर्टमधून केला. नाजीमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.